भारतीय सैन्य दलाची ताकद वाढवण्यासाठी भारतीय संरक्षण मंत्रालयानं एक मोठा निर्णय घेतलाय. संरक्षण मंत्रालयाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर 114 धनुष तोफा भारतीय सैन्यात दाखल होणार आहेत. भारतावर शत्रू राष्ट्राकडून होणारे भ्याड हल्ले पाहिले असता आता धनुष अशा शत्रूंचा अचूक नेम साधत त्यांचा नायनाट करणार हे स्पष्ट आहे. धनुषची काही खास वैशिष्ट्य, 155 मिलीमीटर गुणिले 45 कॅलिबर या लांबीच्या धनुष तोफा. भाजप सरकारच्या मेक इन इंडियाच्या योजनेतून धनुषची निर्मिती. सर्वाधिक लांब अंतरावर असणाऱ्या शत्रूवरही मारा करू शकणारी धनुष तोफ. देशी बोफोर्स म्हणून धनुषचा उल्लेख. 360 अंशामध्ये फिरत 38 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची धनुषची क्षमता. परदेशी बोफोर्स पेक्षा धनुष तोफेची मारक क्षमता 11 किलोमीटर होऊन जास्त. धनुष तोफ 60 राऊंडमध्ये एकूण 60 वेळा मारा करू शकते. जगातील सर्वाधिक लांबच्या अंतराचा मारा करू शकणारी धनुष तोफ. धनुष तोफेत एकदा दारुगोळा भरला की शत्रूला सुगावाही लागणार नाही, त्या शांततेत होतो मारा. सिक्कीमच्या डोंगराळ भागापासून ते राजस्थानच्या वाळवंटापर्यंत धनुष तोफेची चाचणी करण्यात आली आहे. सिक्कीम, लेह, ओडिशा, झाशी, पोखरण अशा अतिथंड, दमट आणि उष्ण वातावरणामध्येही धनुष तरबेजपणे कार्यरत राहणार. डोंगर रांगामध्येही धनुषला सहजपणे नेता येणं शक्य आहे. धनुष या तोफेमुळे आता खऱ्या अर्थानं भारताची ताकद वाढली आहे.